हेलो एवरीवन, वेलकम बैक टू आवर चैनल। टुडे डिस्कस द टॉपिक इज द सोल्यूशन, ट्वेल्थ केमिस्ट्री सोल्यूशन। ओके, मागच्या टॉपिकमध्ये आपण जे स्टार्ट केलं होतं मिक्सचर, ओके, टाइप ऑफ मिक्सचर बघितले होते, टाइप्स ऑफ सोल्यूशन पाहिले होते। आज आपण बघणार सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे नेमकं सोल्यूशन म्हणजे काय। ठीक आहे, मी तुम्हाला आधीच ते कम्प्लीट केलं, तो बेसिक पार्ट बघितला होता, तो बघा, मी तुम्हाला इझिली पुढे कवर होईल। मिक्सचर म्हणजेच काय, की जे कॉम्बिनेशन असणार आहे टू आर मोर कंपोनंट्सचं असणार आहे त्याला तुम्ही मिक्सचर म्हणतात। ठीक आहे, हे तुम्हाला इझी माहिती आहे। आता नेमकं सोल्यूशन म्हणजे काय, ठीक आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की सोल्यूट अँड सॉल्व्हंटमधला पण डिफरन्स सांगितलं होतं। ठीक आहे, ते बेसिक पार्ट बघा, तुम्हाला इझिली पुढे कवर होईल। आता सोल्यूशन म्हणजेच काय, की सोल्यूट अँड सॉल्व्हंटचं काय असणार आहे, मिक्सचर असणार आहे। सोल्यूट म्हणजेच काय, मी पुन्हा सांगते, सोल्यूट म्हणजे काय, द मायनर कंपाऊंड। याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्मॉल कंपाऊंड लक्षात ठेवायचं। काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्मॉल अमाऊंटमध्ये जो कंपाऊंड असणार आहे तो लक्षात ठेवायचा, म्हणजे तुला तुम्ही काय म्हणून सोल्यूट म्हणणार आहे। ठीक आहे, आणि सॉल्व्हंट म्हणजे काय, की जो मेजर कंपाऊंड, म्हणजे जो लार्ज अमाऊंटमध्ये असणार आहे, दॅट कॅन बी डिझॉल्व इन टू द सोल्यूट, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, सॉल्व्हंट म्हणणार आहे। ठीक आहे, तुम्ही सोल्यूट घेतला आहे, सॉल्व्हंट घेतला आहे, डिसोल्यूशन वगैरे करणार, क्रिस्टलायझेशन वगैरे डिझॉल्व वगैरे पूर्ण कंप्लीट झालं, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, सोल्यूशन म्हणणार आहे। करताय, आणि ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल होणार आहे। ठीक आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन होणार आहे। आता याचे काही टाईप पण आहेत, तर ते पण बघून घेऊयात, आणि तुम्हाला इझिली लक्षात येईल की नेमके सोल्यूशनचे कुठले कुठले टाईप आहेत आणि ते कशाप्रकारे रिॲक्शनमध्ये कशाप्रकारे इंटरफेअर करतात। ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही सांगू शकता इझिली की सॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणून, अनसॅच्युरेट म्हणू शकता। ठीक आहे, आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात, तो जे आपले इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे सोल्यूशनचे तुम्ही टाईप बघणार आहे। सोल्यूशनचे टाईपमध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिक पार्ट तुम्हाला बघायला भेटेल, की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द सोल्यूट इक्वल टू इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ द सोल्यूट, कशाप्रकारे हे होते रिॲक्शनमध्ये ते बघणार आहे। आता नेमकं अनसॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणजेच काय। ठीक आहे, आता अनसॅच्युरेटेड सोल्यूशनमध्ये तुम्ही काय सांगू शकता, की सोल्यूशन विच कंटेन द अमाऊंट ऑफ द सोल्यूट काय असणार आहे, कशापेक्षा इक्विलिब्रियम ऑफ द अमाऊंट ऑफ द सोल्यूट कसं आहे, मोर ग्रेटर असणार आहे, कशापेक्षा, अमाऊंट ऑफ द सोल्यूटपेक्षा। ठीक आहे, इक्विलिब्रियम ऑफ द अमाऊंट ऑफ द सोल्यूट कसं असणार, ग्रेटर असणार आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, अनसॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणणार आहे। ठीक आहे, हे तुम्हाला 2-2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं, किंवा जसं MCQ विचारलं जाऊ शकतं की अनसॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणजेच काय, सॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणजेच काय। ठीक आहे, किंवा त्याचे सोल्युबिलिटी वगैरे आपण बघणार पुढे, ते बघूयात। आता बघा नेमकं सेकंड तुम्ही सांगू शकता की सॅच्युरेटेड सोल्यूशन म्हणजेच काय। ठीक आहे, अनसॅच्युरेटेड बघितलं तुम्ही, अनसॅच्युरेटेडमध्ये तुम्ही सांगत होते की अमाऊंट ऑफ द सोल्यूट कशापेक्षा, इक्विलिब्रियम ऑफ द अमाऊंट ऑफ द सोल्यूट कसं ग्रेटर असणार। ठीक आहे, आणि सॅच्युरेटेड सोल्यूशनमध्ये काय होतं, की जे सोल्यूशन असतं विच कंटेन द मॅक्झिमम ऑफ द सोल्यूट, म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे, इक्विल अमाऊंट ऑफ द सोल्यूट विच इज डिझॉल्व इन द सॉल्व्हंट, तर तो कशाप्रकारे असणार आहे, म्हणजे दोघी पण कशा असणार आहे, इक्वल प्रमाणात असणार आहे। कळतं आहे, द सोल्यूशन अमाऊंट ऑफ द सोल्यूट इक्वल टू द इक्विलिब्रियम ऑफ द सोल्यूट, अमाऊंट ऑफ द सोल्यूट इक्विलिब्रियम ऑफ द सोल्यूट। ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं। आता सुपर सॅच्युरेटेड सोल्यूशन, ठीक आहे, यामध्ये तुम्ही सांगू शकता की द सोल्यूशन विच द अमाऊंट ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ द सोल्यूट कसं आहे, मोर ग्रेटर दॅन असणार आहे, कशापेक्षा, अमाऊंट ऑफ द सोल्यूटपेक्षा। ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं की अमाऊंट ऑफ द सोल्यूट हा मोर ग्रेटर असणार आहे, मोर ग्रेटर असणार आहे, हे मोर ग्रेटरचं साईन आहे। ठीक आहे, तो कशापेक्षा, इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ द सोल्यूटपेक्षा। ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं, अमाऊंट ऑफ द सोल्यूट इज मोर ग्रेटर दॅन द इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ द सोल्यूट। ठीक आहे, आता नेमका मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तुमचा इतर जो MCQ तुम्हाला विचारला जाऊ शकते, म्हणजे सोल्युबिलिटी म्हणजेच काय, किंवा सोल्युबिलिटीचं युनिट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, जर डेफिनेशन पण विचारली जाऊ शकते। ठीक आहे, तर आपण ते पुढे डिस्कस करूया, याच्यामध्ये फक्त तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आता सोल्युबिलिटी म्हणजेच काय, की अमाऊंट ऑफ द सोल्यूट काय असणार आहे, ते मोल्समध्ये असणार आहे। कळतंय, अमाऊंट ऑफ द सोल्यूट इन मोल्स टू द व्हॉल्यूम ऑफ द सोल्यूशन, ते कशामध्ये असणार आहे, लिटर इन लिटर। सोल्यूशन म्हटलं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते कशामध्ये असणार आहे, लिटरमध्ये असणार आहे। बरोबर, आपण कुठलं पण सोल्यूशन घेतो, लिक्विड जे पण घेतो, ते कशामध्ये असतं, लिटरमध्ये असतं। ठीक आहे, कारण की हा तुम्हाला मोस्ट ऑफ करून MCQ विचारला जाऊ शकतो, याचं युनिट विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे की याचं सोल्युबिलिटीचं युनिट काय। ठीक आहे, तर तुम्ही आधीच डिस्कस केलं की सोल्युबिलिटी म्हणजेच काय, की तुमचा जो रेशो असणार आहे, रेशो ऑफ अमाऊंट ऑफ द सोल्यूट कशामध्ये असणार आहे, सोल्यूट कशामध्ये असणार आहे, मोल्समध्ये असणार आहे, आणि टू द व्हॉल्यूम ऑफ द सोल्यूशन कशामध्ये सांगितलं तुम्हाला, लिटरमध्ये आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता, सोल्युबिलिटी इक्वल टू द, इट इज कॉल्ड ॲज द सोल्युबिलिटी तुम्ही म्हणू शकता। ओके, फाईन, आता तुम्ही युनिट काय सांगणार, चला युनिट काय सांगणार, आता इथं तुम्ही युनिट पण करू शकता की मोल पर काय सांगू शकता, लिटर सांगू शकता। करताय, त्यालाच तुम्ही किती सिम्पली इझिली ह्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकता, युनिट ऑफ द सोल्युबिलिटी मोल्स पर लिटर लिहिलं तुम्ही ह्या प्रकारे, पण त्याला हे जे अपॉनचं साईन आहे ना, त्यालाच तुम्ही काय, पर ह्या प्रकारे राईट डाऊन करू शकता। ठीक आहे, दोघांचा मिनिंग सेम आहे। ओके,
तुम्ही हे आन्सर राईट डाऊन केलं काय आणि हे आन्सर राईट डाऊन केलं काय दोघी पण, कारण की तुम्ही एक्झाम जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता तेव्हा तुम्ही या प्रकारे काय करता युनिट देता, ठीक आहे. दोघांचा एकच मिनिंग आहे, कुठलं पण राईट डाऊन करू शकता, ठीक आहे. आता सोल्युबिलिटी कशा कशावरती डिपेंड असते, त्याचे काय 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 इफेक्ट असतात ते आपण बघणार, डिस्कस करणार, ठीक आहे. आता एक तर हे तुमचं आला कुठला सांगू शकतो, नेचर ऑफ द सोल्यूट अँड सॉल्वंट सांगू शकता, करताय. सेकंड वन आहे तुमचा आला इफेक्ट ऑफ द प्रेशर, कशाप्रकारे इफेक्ट करणार आहे प्रेशरचा, कशाप्रकारे इफेक्ट होतो सोल्युबिलिटीवरती ते तुम्ही डिस्कस करणार आहे. नेक्स्ट आहे तुमचा इफेक्ट ऑफ द टेम्परेचर, करताय. इफेक्ट ऑफ द टेम्परेचर हे एकदम इझी आहे की तुमची जे पोलर सॉल्वंट किंवा नॉन पोलर सॉल्वंट जे काय म्हणतो आपण, ठीक आहे, ते बेसिक पार्ट मी तुम्हाला पुढे पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. इथपर्यंत तर आपलं मोस्ट ऑफ करून कवर झालं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बेसिक पार्टमध्ये तुम्हाला जस्ट टाईप ऑफ सोल्युशन वगैरे तुम्ही तो बेसिक पार्ट बघितला असेल तर तो बघा, तुम्हाला इझी लक्षात आलं, कारण की तुम्हाला जस्ट एक्झाम्पल माहिती पाहिजे आणि सोल्युशन आणि सॉल्वंटमध्ये काय डिफरन्स आहे ते मी सगळं बेसिक तुम्हाला मागच्या टॉपिकमध्ये कवर केलेलं आहे, ठीक आहे. आणि कुठले कुठले टाईप्स ऑफ मिक्सचर आहे ते पण मी तुम्हाला समजवलं होतं, ठीक आहे. आणि नेमकं हे सगळं बेसिक पार्ट आहे तर तो बघा आधी, ओके. काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. इन्स्टाला फॉलो करा, इन्स्टा आय डी शीतल गिरा असेल ते माझा. आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही प्लीज फ्रेंड सबस्क्राईब देखील करा, आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा, आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग धिस व्हिडिओ.